2 वर्षात मी पूर्ण कोडिंग लँग म्हणजे लँग्वेजेस वगैरे शिकलो. याचे कोडिंगचे फुल स्टॅक वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी जे लागते. मला वाटत होतं की बा हे लोक मला नेहमी अभ्यासासाठी म्हणायचे, तर मला वाटत होतं की बा जर का मी यांना सांगेन की मी हे करते, तर मग त्यांनी अजून मला म्हटलं असतं हे सगळं नको करू, हे सगळं नंतरचं काम आहे, आता अभ्यास कर असं म्हटलं असतं. एवढ्या कमी वयात तुम्ही जे अचीव केलं, तुला वाटतंय की ते सोपं असेल म्हणून? नाही, सोपं तर बिलकुल नव्हतं. म्हणजे खूप सारे म्हणजे हार्ड होतं ते, म्हणजे डिकोड वगैरे करणं, ॲप्सची डिकोड करून कसे कोड्स आहेत ते सगळं वगैरे माहीत करणं, वेबसाईटचं काय राहते, कसं राहते, डोमेन, होस्टिंग, सर्व्हिसेस, डेटाबेस. आता काय तुझी इच्छा आहे, पुढे काय करायचं आहे? मला ॲज अ लेवल डिझायनर पाहिजे, म्हणजे गेम डिझायनर. जेव्हा आम्ही रात्रीला झोपलो आहे किंवा हा स्टडी करतो म्हणायचा, त्यावेळेला हा याचं चालू असायचं, सर्टिफिकेट कोर्स किंवा हे. आम्हाला काही आयडिया नव्हती यांनी कोणते सर्टिफिकेट केले, काय केलं आहे, आम्हाला यांनी कधी सांगितलं नाही. ज्या वेळेला आम्हाला कळलं शाळेतनं माहिती झालं की तेव्हा आम्हाला माहिती झालं याच्याकडे 24 सर्टिफिकेट्स आहेत. म्हणजे यांनी जर केलं आहे ना सर, ते अगदी बघण्याजोग आहे की याच्याबद्दल कुठे कम्प्रमाइज करू शकत नाही. आजच्या न्यू जनरेशनमध्ये जे मुलं लॉकडाऊनमध्ये खूप प्रेशराइज, मोबाईलमध्ये हार्मफुल झालं ते, कारण की मोबाईल्स आज मी बघतो आहे प्रत्येक घरी. आज आम्ही मुलांना अवॉइड करायचं कॉलेजमध्ये, मुलांनी मोबाईल आणला आम्ही जप्त करायचं, आणि आज तेच आम्हाला लॉकडाऊनमध्ये मुलांना मोबाईल लॅपटॉप द्यावा लागला. हा जेव्हा आम्ही रात्रीला झोपलो आहे किंवा हा स्टडी करतो म्हणायचा, त्यावेळेला हा याचं चालू असायचं, सर्टिफिकेट कोर्स किंवा हे. आम्हाला काही आयडिया नव्हती यांनी कोणते सर्टिफिकेट केले, काय केलं आहे, आम्हाला यांनी कधी सांगितलं नाही. ज्या वेळेला आम्हाला कळलं शाळेतनं माहिती झालं की तेव्हा आम्हाला माहिती झालं याच्याकडे 24 सर्टिफिकेट्स आहेत, आणि C++, जावा, ओरेकल, व्हीबी, .NET, HMT आणि असे शिशा, त्याच्यानंतर पायथॉन जे लेटेस्ट लँग्वेज आहे. एखादी डिफिकल्टीच्या मम्मीला आली तर तो सॉल्व्ह करायचा, सांगायचा प्रॅक्टिकलच्या वेळेला वगैरे. JEE आणि मागे जे यांचे एक्झाम झाले तेव्हा यांनी, आणि आता मागे रडार प्रोजेक्ट बनवला त्यांनी, त्या प्रोजेक्टमध्ये याला गोल्ड मेडल मिळालं नारायण टेक्नोमधनं.